जी एक अतिशय गंभीर घटना घडली, त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की एका अगदी संघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्या ठिकाणी ऍक्सिडेंट केला आणि दोन लोकांचा, एक तरुण आणि एक तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली. या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय घडलेलं आहे, पुढची ऍक्शन काय आहे आणि त्यासोबत अशा घटना घटू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल, अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ऍप्लिकेशन रिमांडचा ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता, एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे 304 आयपीसीचा कलम हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा 17 वर्ष 8 महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये ऍडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे, अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं. दुर्दैवाने ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ऍडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा, त्यांनी डी ऍडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता, कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत, कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे, काय केलेलं आहे, गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत, वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी. तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ऍप्लिकेशन मूव्ह झाली आणि ती मूव्ह झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडेच जावं लागेल, कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे, पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल. त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेली आहे
कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजन मधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे. मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रोबेबली ते योग्य ऑर्डर देतील, पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील. आणि पोलिसांनी ठरवलंय की अशा प्रकारे कुणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कुणाला मारण्याचा अधिकार नाहीये, त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे. दुसरे याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले. एक तर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व्ह केली, मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर ऍक्शन झाली आहे. चार लोकांना अरेस्ट करण्यात आलंय, आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे. त्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत. मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलंय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन करलं जाणार नाही, त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे, त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल. यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणातनं. त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे, त्याचं चेकिंग कुठे होत नाहीये. त्या संदर्भात एन्फोर्स करणं आणि सीसीटीव्हीतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे, ते करणार आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ऍक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन्स त्या ठिकाणी पाळतायत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच पण महानगरपालिकेलाही देण्यात येतील आणि एक्साइज डिपार्टमेंटला देखील देण्यात येतील. आणि त्यानुसार जिथे व्हायोलेशन्स आहेत त्या ठिकाणी थेट क्लोजर्सचे ऑर्डर्स हे देखील देण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा FL3 नवीन लायसन्स देताना त्या ठिकाणी एक तर तो रेसिडेन्शियल एरिया असू नये आणि त्याचे काही काटेकोर नियम असावेत अशा प्रकारचं देखील एक त्याची नोट ही मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलेली आहे की ज्या माध्यमातून भविष्यामध्ये या गोष्टींवर आपल्याला आळा आणता येईल. यासोबत मला असं वाटतं की कुठेतरी पालकांना देखील माझं निवेदन आहे की त्यांनीही स्वातंत्र्याचा स्वैराचार होत नाहीये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता या केसमध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच ज्युवेनाईल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत पालकांच्या विरुद्ध या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती इन्व्होक करण्यात आली आहे आणि यापुढे ही प्रत्येक वेळी करण्यात येईल, त्यामुळे पालकांनी देखील निश्चितपणे या संदर्भात आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं
मला असं वाटतं की काम हे केलं पाहिजे अर्थात हे काही पालकांवर नुसतं सोडून आपल्याला चालणार नाही. त्या दृष्टीने पोलीस देखील आणि इतर डिपार्टमेंट देखील या संदर्भात कडक कारवाई करतील. आता या दिशेनं सगळं जे काही मी आपल्याला सांगितलं तिथपर्यंत झालेलं आहे. आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचा जो काही आदेश आज किंवा उद्या येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई ही पोलिसांच्या वतीनं केली जाईल. आम्हाला अपेक्षा आहे की रिमांड घेईल. पुन्हा मे जो घटना हुई जिसमें एक विधि संघर्षित लड़के ने एक कार चलाते हुए मोटरसाइकिल को एक प्रकार से उस पर बैठे हुए जो दो लोग हैं उनको एक्सीडेंट में वो दोनों मारे गए, उनके साथ एक्सीडेंट किया. और इसके बाद एक बहुत बड़ा पब्लिक आउटरेज भी पुणे में हमको देखने को मिला, क्योंकि जिस समय इस लड़के को जुवेनाइल जस्टिस बोर्ड के सामने पेश किया गया तो बोर्ड ने उसमें बहुत ही लीनियंट व्यू लिया और दो लोगों के मरने के बावजूद भी एक प्रकार से केवल 15 दिन का सोशल सर्विस का काम उनको दिया. इससे आउटरेज और बढ़ा. मूल रूप से अगर हम इसको देखें तो पुलिस ने जो एप्लीकेशन मूव की है उस एप्लीकेशन में बहुत साफ शब्दों में कहा है कि ये लड़का 17 साल 8 महीने का है. ये जो क्राइम है ये हीनियस क्राइम है और निर्भया कांड के बाद जुवेनाइल जस्टिस एक्ट में जो चेंजेस आए हैं उसमें 16 साल से ऊपर अगर विधि संघर्षित बालक है लेकिन क्राइम हीनियस है तो उसको एडल्ट करके ट्रीट किया जा सकता है और उसको एडल्ट ट्रीट करना चाहिए. इस प्रकार की एप्लीकेशन मूव की थी. उस एप्लीकेशन को सीन एंड फाइल ऐसा जुवेनाइल जस्टिस बोर्ड ने किया और जो रिमांड की एप्लीकेशन दी थी उस एप्लीकेशन पे ये एक बहुत ही आश्चर्यजनक इस प्रकार का आदेश पारित किया कि मात्र 15 दिनों के लिए वो सोशल सर्विस करे, वो ऐसे लिखे, वो डी एडिक्शन करे. इसके बाद पुलिस ऊपर के कोर्ट में गई थी. ऊपर के कोर्ट ने इसका सीरियस कॉग्निजेंस लिया और ऊपर के कोर्ट ने कहा कि जुवेनाइल जस्टिस एक्ट में इसको रिव्यू करने का अधिकार उनको है, आप रिवीजन एप्लीकेशन वहां फाइल कीजिए और अगर आपको न्याय नहीं मिलता तो आप वापस हमारे पास आइए. उस प्रकार से रिवीजन एप्लीकेशन पुलिस ने फाइल की है. उस पर सुनवाई चल रही है, शायद आज या कल में उस पर सुनवाई पूरी होगी. लेकिन वहां पर अगर न्याय नहीं मिला तो पुलिस जितना ऊपर जाना पड़े पर इस मामले में निश्चित रूप से जब तक न्याय नहीं मिलता तब तक पुलिस कोर्ट के सारे दरवाजे या सारे रास्ते टटोलते रहेगी. साथ में पुलिस ने इस मामले में जो जिन्होंने लिकर सर्व किए, जो रेस्टोरेंट के लोग हैं, मालिक है, उन लोगों के ऊपर भी कार्रवाई की है. पहली बार इस प्रकार की कार्रवाई हुई है. उनको 4 दिन का पीसीआर मिला है और ये जो बालक है इसके जो पिताजी है उनके ऊपर भी एफआईआर की गई है, क्योंकि अपना बेटा ड्राइविंग एज से कम होता है ये पता होते हुए भी उन्होंने उसको गाड़ी दी है, इसलिए उनके ऊपर भी कार्रवाई यहां पर की गई है. इसके साथ साथ लॉन्ग टर्म में ऐसी चीजें न हो इस दृष्टि से रेसिडेंशियल एरियाज में जो पब्स है इसको रेगुलेट करना, इसको रिकंसिडर करना, इस बारे में भी कोई पॉलिसी तैयार करने का विचार चल रहा है. साथ में यहां पर लाइसेंस से जो इश्यू हुए उसके नियमों का पालन होता है या नहीं, पुलिस विभाग, एक्साइज विभाग और महानगर पालिका इनको भी आदेश दिए जा रहे हैं कि वे लोग इसके बारे में पूरी तफ्तीश करें और जहां पर वॉयलेशन है वहां पर क्लोजर का ऑर्डर दे. साथ साथ
ये जो सारे इलाके हैं इनमें बड़े पैमाने पर नाकाबंदी करते हुए और ड्रंकन ड्राइविंग की टेस्ट लेकर और उनको रोकने के लिए एक व्यवस्था बनाने का भी प्रयास ये पुलिस की ओर से किया जाएगा। साथ ही में ये जरूरी है कि जो लोग बार में जाते हैं या इस प्रकार के पब में जाते हैं उनके पास लीगल एज है या नहीं, इसका कोई ना कोई डॉक्यूमेंट ये चेक किया जाना चाहिए। ये होता नहीं है, इसको चेक करने के आदेश भी दिए जा रहे हैं और उनको ये कहा जाएगा कि बाहर सीसीटीवी लगाकर उसको चेक किया जाएगा ताकि कभी भी पुलिस या कोई भी विभाग एक्साइज विभाग ये चेक कर पाएगा कि इस प्रकार से उन्होंने किया है या नहीं किया है। और साथ में ये भी प्रयास होगा कि इस प्रकार की घटनाएं न हो, इस दृष्टि से लॉन्ग टर्म हम लोग कोई व्यवस्थाएं वहां पर कायम करें। मुझे ऐसा लगता है कि ये घटना बहुत ही दर्दनाक है और इस घटना में पुलिस ने 304 अप्लाई किया है, 304A ने, ये हीनियस क्राइम के रूप में पुलिस इसको ट्रीट कर रही है और इन द फर्स्ट एप्लीकेशन इटसेल्फ, यानी कोई आफ्टर थॉट है इस प्रकार से नहीं, इन देयर फर्स्ट एप्लीकेशन पुलिस ने 304 ही इसमें लगाया हुआ है। जब जुवेनाइल जस्टिस बोर्ड के ऑर्डर को मैं देखता हूं तो मुझे आश्चर्य होता है कि इतने गंभीर मामले में इस प्रकार की ऑर्डर कैसे दी गई, इसलिए उसको हम लोग कंटेस्ट करेंगे। संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली, पहिली गोष्ट अशी आहे कोण होता कोण नाही होता यापेक्षा पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी FIR किती वाजता केला त्याचा टायमिंग आहे। FIR मध्ये पोलिसांनी 304 लावलेला आहे, 304A लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते, 304 काही नंतर लावलेला नाही, इन द फर्स्ट FIR इटसेल्फ। आणि पहिली ऍप्लिकेशन जी पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ऍप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता, या ऍप्लिकेशन मध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलंय की ट्रीट हिम ॲज ॲडल्ट, की यांचं वय याचं 17 वर्ष 8 महिने आहे, 304 हा हिनियस क्राईम आहे, त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशनमध्ये याला ॲडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या, त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहे, फर्स्ट ऍक्शन पोलिसांनी जी घेतली ती हीच घेतलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे। पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित करणार। अनेक आठवी निघतात त्याच्या की असं आहे की या संदर्भात मी आज एवढंच बोलू शकतो की हा ऑर्डर आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे, हा ऑर्डर धक्कादायक आहे। पण आता सिन्स इट इज अंडर रिकन्सिडरेशन, रिव्हिजन त्याचं फाईल झालेलं आहे आफ्टर द इंटरव्हेन्शन ऑफ हायर कोर्ट, मला असं वाटतं यापेक्षा जास्त याच्यावर बोलणं हे योग्य नाही। सर या प्रकरणामुळे सर या जे पब्लिक आउटरेज इतकं आहे स्थानिक लोकांचं असं म्हणणं की पब बारला जी काही वेळ वाढवून दिली आहे तर याबद्दल सरकार काही पुनर्विचार करेल का, आणि परवानगी देताना अगदी पार्किंग स्पेस आहे तिथे कोणी बार सुरू करू शकतोय किंवा पब सुरू करू शकतोय तर याबद्दल जे काही नियम आहेत तर ते पुन्हा काही पुनर्विचार त्याचा होईल का? वेळेच्या संदर्भात मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की पोलीस विभागाने या संदर्भात आपला अहवाल सादर करावा आणि पोलिसांना हे देखील सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला त्यांनी ऑफिशियली, त्यांनी मला काही पत्रावर दाखवलं आणि काही गोष्टी कळवल्या पण ऑफिशियली महानगरपालिकेला
पोलिसांनी कळवावं आणि या ठिकाणी कुठे कुठे व्हायोलेशन्स आहेत, जे काही लायसन्स देताना कम्प्लायन्सेस केले आहेत ते कम्प्लायन्सेस नंतर बाजूला केले जातात आणि त्या स्पेसेस सगळ्या यूज केल्या जातात, चुकीच्या पद्धतीने यूज केल्या जातात. त्यामुळे या संदर्भात महानगरपालिकेला ऑफिशियली पोलीस विभागाकडनं कळवण्यात येईल आणि महानगरपालिकेला सांगण्यात येईल की त्यांनी याचं पूर्ण याची पडताळणी करा. परराज्यातून आली मुंबईतल्या एका शोरूमला गेली, पुण्यामध्ये त्याचे गाडीचे कागदपत्र जमा झाले, 40 लाख रुपये साधारण त्याचा टॅक्स पेंडिंग आहे, त्या आरटीओ कार्यालयानं त्याची पाहणी पण केली पण त्याचं पुढं टॅक्स भरला नाही, तरीही गाडी 20 मार्च पासून आजच्या 20 तारखेपर्यंत पुण्यामध्ये फिरली. ही बाब ह्याच्यामध्ये हे काहीच नाही, ही बाब सत्य आहे की ही गाडी बंगलोरला विकत घेण्यात आलेली आहे, बंगलोरहून तिकडे आली, इकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो, ज्या कालावधीमध्ये त्यांना ते रजिस्ट्रेशन करायचं असतं, त्यानुसार आत्ता जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीनुसार आरटीओचं इन्स्पेक्शन झालेलं आहे, ते इन्स्पेक्शन नंतर जो टॅक्स भरायचा असतो आणि नंबर प्लेट घ्यायची असते तो टॅक्स भरलेला नाही, त्याही संदर्भात कुठलं व्हायोलेशन असेल तर वेगळा FIR दाखल केला. एक्साइजची पण म्हणून FIR की कॉपी हमारे पास में 8:13 FIR फाइल हुई, लेकिन इसमें 304A है. पब्लिक में ऐसा माना जा रहा है कि अमितेश कुमार साहब और देवेंद्र फडणवीस साहब ने जब इंटरवीन किया तब येरोडा पुलिस स्टेशन ने 304B को कन्वर्ट किया. नहीं, ये कोर्ट में जाने से पहले 304 किया गया था. देखिए जब सीनियर्स गए, अब कोर्ट का मेरे पास रिमांड है ना, कोर्ट में जब उनको प्रोड्यूस किया गया तो कोर्ट में 304 किया गया है, इसलिए जब सीनियर्स गए और सीनियर्स ने वहां पर जाकर कोर्ट में जाने से पहले इंटरवेंशन किया उसको 304 ही किया है, कोर्ट में 304A नहीं गया, कोर्ट में 304 ही गया. विपक्ष ये आरोप लगा रहा है इस मामले को लेकर उन्हें पुलिस ने लापरवाही बरती, जब प्रेशर बना तब जाके कार्रवाई किया और प्रेशर बना है कि बिल्डर का पॉलिटिकल दबाव था. क्योंकि शुरू के देखिए मैं पहले बहुत साफ शब्दों में कहता हूं, इसमें आप अगर टाइमिंग देखिए तो आपके ध्यान में आएगा सही वक्त पर FIR दाखिल हुआ. FIR दाखिल होने के बाद जब सीनियर्स ने इंटरवेंशन किया और सीनियर्स ने कहा कि 304A ये तो एक प्रकार से उनको नेग्लिजेंस का फायदा मिलेगा, इसमें तो क्लियर कट ये दिख रहा है क्या घटनाएं हुई है, इसलिए जब उनको कोर्ट में प्रोड्यूस किया गया उस समय 304 ही लगाया गया, कोई नेग्लिजेंस इसमें नहीं है, कोई दबाव नहीं है. और मैंने तो इतना ही नहीं, सीपी साहब को यह कहा है, एक एसीपी को हमने पूरा जितना समय वो पुलिस स्टेशन में वो लोग थे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है, इसमें अगर कोई दबाव डाल रहा है, उनको कोई अलग से मदद की गई है, ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. आरोप है त्या करताच आपण सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितले ना, असं केलं असेल बरखास्त करून टाकतो.